भेट पावतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुढील महिन्यापासून शासनाकडून प्रक्रिया सुरू, ही महत्त्वाची पहिली अपडेट आहे. दुसरी अपडेट आहे, बदली झाल्यानंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत ग्रामविकास विभागाचं परिपत्रक निर्गमित. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत बदली प्रक्रिया पुढील जुलै महिन्यापासून. तसेच दुसरी अपडेट आहे, बदली झाल्यानंतर आगाऊ वेतनवाढ लावण्याबाबत परिपत्रक. आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्या समोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबोली सर क्लासेस. आज 30 जून 2024 राष्ट्रीय सुट्ट्या वर्षाच्या दिवस, हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका तसेच त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितामुळे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस ब्रेक लागला होता, तर आता पुन्हा पुढील महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस वेग येणार आहे. दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या मे महिन्यामध्ये होतात, तर इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होते. परंतु यंदाच्या वर्षी बदली प्रक्रियेस विलंब होत आहे, तर राज्यात आचारसंहिता उठल्याने कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस पुन्हा एकदा वेग आलेला दिसून येत आहेत. बदली प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडून प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात जिल्हा परिषदातील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या ह्या जून महिन्याच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदरच केल्या जातात. परंतु यंदाच्या वर्षी जून महिना संपत आला तरी देखील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तर सध्या जिल्हा परिषदामध्ये विनंती तसेच आपसी बदल्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शासकीय त्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत देखील केवळ विनंती बदल्या ह्या तुर्तास माननीय मुख्यमंत्री यांच्या सहीने बदली केली जाणार असल्याची माहिती माननीय मुख्य सचिव यांनी कर्मचारी संघटनाच्या बैठकीदरम्यान सांगितले आहे. तर राज्यातील सर्वसाधारण बदल्या व प्रशासकीय बदल्याबाबतची प्रक्रिया ही जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे बदलीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आताची महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तर राज्यातील सर्वसाधारण बदल्या व प्रशासकीय बदल्याबाबतची प्रक्रिया ही जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बदलीची वाट पाहण्यासाठी ही आताची महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. दुसरी अपडेट पाहूया, बदली झाल्यानंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत ग्रामविकास विकासाचा महत्त्वपूर्ण GRO परिपत्रक. 5 सविस्तर. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 5/9/2023 रोजी याबाबत माहितीच्या अधिकाराबाबतील माहितीनुसार याबाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश ग्रामविकास विभागाकडून दिनांक 31/10/1989 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच त्यात आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी अथवा कसे याबाबतचा सविस्तर उल्लेख नाही. दरम्यान अशा आंतरजिल्हा बदलीने ट्रान्सफर दुसऱ्या एखाद्या जिल्हा परिषदेच्या बदलून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक 31 जुलै 1997 शासनपत्रानुसार कळवण्यात आलेले आहेत. तर अशा कर्मचाऱ्याचा आगाऊ वेतनवाढ द्यावी अथवा कसे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा परिस्थितीमध्ये आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक वेतनवाढीकरिता विचार केल्यास ग्रामविकास विभागाच्या दिनांक 31/10/1989 शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांची एकाच पदावरील सलग किमान 3 वर्ष सेवा झालेली असणे आवश्यक असेल. त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेखांची प्रतवारी दिनांक 31 ऑक्टोबर 1989 शासन आदेशानुसार असावी असे नमूद करण्यात आलेली आहे. परिपत्रक पाहूया. बदलीबाबत अशा प्रकारच्या बातम्या पेपरमध्ये फिरत आहे. आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत 3 ऑक्टोबर 2023 महत्त्वपूर्ण परिपत्रक. 5/9/2023 माहिती अधिकाराबाबत परिपत्रक, वेतनवाढबाबत हे दोन्ही परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.